कोऑपरेटिव चे अध्यक्ष देखील आहेत आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय भरतजी चंद्रकांत रिंगे साहेब पोलादपूर युवा सेना सहकारी प्रमुख यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळला आहे. सरट राहुल होत असताना इथे येतो एक दर्जेदार आणि मोठा फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. या स्पर्धेच्या माध्यमातून संतोषजी दगडू रिंगे साहेब देखील इथे उपस्थित आहेत आणि गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म वर विकेटने सज्ज होईल. हा चेंडू उजव्या यष्टी वरती होता, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न जिथे डॉट बॉल आलाय त्याच पद्धतीने बाबूराव विठ्ठल रिंगे साहेब इथे उपस्थित आहेत. युवा सेना अधिकारी देखील आहेत, त्याच पद्धतीने रामनारायण रिंगे साहेब समाजसेवक, त्याच पद्धतीने आपण पाहतोय एका बाजूला संजयजी रिंगे साहेब देखील उपस्थित आहेत, दीपकजी रिंगे साहेब उपस्थित आहेत आणि त्याच पद्धतीने सतीश पार्टे साहेब उपस्थित आहेत, मारुती रिंगे साहेब उपस्थित आहेत, नारायण रिंगे, तानाजी मासुत्रे साहेब देखील उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक असं स्वागत आम्ही करतोय. हा चेंडू स्क्वेअर कट केला डी बॅकच्या कबरला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक चांगल्या रीतीचं क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी केली जाणार तर दुवर मात्र अर्जित करण्यात येत आहेत. या धावा इथून ती दोन आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. पुढे सरकते धावफलकावरती धावा आहेत त्या 13. 13 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ वन विकेट. प्रथम फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये लहुळसे संघ, जिथे एक चांगली सुरुवात झाली आहे, जिथे आपण पाहिलं तर पहिला गडी जरूर बाद झाला पहिल्या षटकामध्ये, परंतु तदनंतर एक चांगली सुरुवात. यावेळी मात्र ऑन साइडला स्लॉग स्वीप, चेंडू सरट राहुल होतोय. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडू वरती प्रहार, चेंडू सीमारेषा पार षटकार. आजचा दिवस जर का पाहिला ना तर सिनेमा सृष्टीमधील आमिर खान याचाही जन्मदिवस आजच्या दिवशी पाहायला मिळतो. 1965 ला त्याचा जन्मदिवस झाला आणि जन्मदिवस पाहायला मिळाला. गणेशजी यांच्याकडून कालच्या दिवशी आम्हाला पाणी मिळालं होतं आणि पाणी पाण्यासाठी सातत्याने झगडणारा आमिर खानची आठवण आज होती आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज राईट आर्म अराउंड द विकेटने षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा हा चेंडू उजव्या यष्टीवरती होता. इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फंबल करतोय. यस नो आणि वेट, इथे फेकी ही चांगली परंतु क्षेत्ररक्षण बॅकअप खराब पाहायला मिळत आहे. जिथे एकही धाव नव्हती तिथे दोन आल्या, तिहेरीसाठी पलटणार का? परंतु दोन वरती समाधान म्हणावं लागणार या दुहेरी धावेने. संघाची धावसंख्या दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहेत त्या 21. 21 रन्स ऑन अबाउट. दोन षटकांचा खेळ संपुष्टात आला आहे, येणाऱ्या दोन षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 21. दोन षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. चला नेक्स्ट मॅच, चला टॉस साठी या. जय हनुमान कामसडे आणि एका बाजूला जननी काळकाई क्रिकेट क्लब दाभिळ, चला टॉस साठी या. या दोन्ही संघांचे कर्णधार नेक्स्ट मॅच साठी तामसडे आणि दाभिळ. प्रथमतः आम्ही तुम्हाला आयोजकांकडून दिल्या जाणाऱ्या टी शर्ट्स प्रथमतः घेऊन जायच्या आहेत आणि टॉसही लगेचच केला जाईल. दोन षटकांचा खेळ संपुष्टात आला, 21 धावा धावफलकावरती आहेत आणि सकाळच्या मॅच पासून आम्ही तुम्हाला विनंती करतोय, चला घाई करा, चला घाई करा. आज आपल्याला 16 मॅच खेळवायचे आहेत, आजच्या दिवशी 16 सामने खेळवायचे आहेत आणि यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करतोय, चला घाई करा. 10.50 ची सरासरी गाठण्यात आली आहे, चांगला करंट रन रेट पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आकाशचा हा चेंडू ऑन साइडला खेचलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक येईल त्या ठिकाणी. तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात येत आहेत त्या दोन, तिहेरीसाठी पलटताना पाहायला मिळतील का? दोन धावेवरती समाधान मानावं लागतंय. दाभी संघाचे तानाजी रिंगे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला दाभी संघासाठी ज्या टी शर्ट लाभल्यात त्यासाठीही त्यांचा आभार आम्ही मानतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून एका बाजूला दाभिळ संघ तर एका बाजूला खेळताना पाहायला मिळेल तो तामसे संघ.
नेक्स्ट मैच तुमच्या समोर येईल. गोलंदाज सज्ज होतोय लेफ्ट आर्म अराउंड द विकेट ने उजव्या गेस्टीच्या बाहेरील हा चेंडू पंच आमच्याकडे वळतील यात काय तीळ मात्र शंका नाही आहे. इट इज अ व्हाइट बॉल अवांतर चेंडू येत असताना पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसामधील पहिली व्हाइट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. पहिला चौकार आजच्या दिवसामधील कोणी ठोकला असेल तर तो अजयच्या बॅटमधून आलाय. सचिनजी कदम यांचंही ते आगमन झालंय. काही कालावधीपूर्वी ज्यांच्या माध्यमातून खुल्या गटातील स्पर्धांमध्ये स्वतःचा संघ उतरवताना त्यांना पाहायला मिळाले होते आणि स्वतः कर्णधारही आहेत. तामसडे या संघाचे कर्णधार देखील आहेत. हा चेंडू ऑन साईडला खेळला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जिथे एक धाव तर जरूर येत असताना पाहायला मिळते. चांगली फेकी जरूर झाली आहे. एक धाव येत असताना पाहायला मिळते. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 25 धावा धावफलकावरती आहेत. दाभिळी संघासाठी जी स्पॉन्सरशिप आम्हाला टी शर्ट साठी लाभली आहे तानाजी रिंगे साहेब यांच्याकडून ही टी शर्ट प्रदान करण्यात येते आहे. साहेबांचा आभार. असंच अमूल्य वेळ आणि असंच सहकारी आमच्यासाठी राहो. हा फटका फासला बॅटची आउटसाइड आहे. थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. बाउंड्री लाईनच्या दिशेने जिथे धावा येतील त्या दोन तिहेरी साडी पलटणार का परंतु चेंडू सीमा रेषा ओलांडतोय. येतोय हा चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती 29 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्या. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करूया. तामसडे संघ एका बाजूला असेल आणि एका बाजूला असेल तो दाभिळ संघ. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. मैदानामध्ये आलाय चौकार आणि या चार धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतीये. धावफलकावरती 29 धावा आहेत. 29 रन्स ऑन बोर्ड. मैदानामध्ये गणेश आणि एका बाजूला आपण पाहतोय तर ऋषिकेश ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. एक जोडीने धावांचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न केलाय. तिसरे षटक प्रगतीपथावरती असताना 29 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू आत ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. खराब क्षेत्ररक्षण होत आहे जिथे फेकी करण्यात येईल तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात आल्या दोन. तामसडे संघ स्वतः सचिन कदम जे मात्र कर्णधाराच्या भूमिकेमध्ये आहेत. फिटनेस वरती सातत्याने ज्या कर्णधाराने भर दिला डोंबिवलीला घाटकोपरला बिलॉंग करतात आणि डोंबिवली विभागामधून त्यांचा खुल्या गटातील एक संघ देखील यायचा. प्रसादजी सहस्रबुद्धे आणि त्यांच्या माध्यमातून एक संघ खुल्या गटातील ते घेऊन आले होते. हा चेंडू ऑन साइडला खेळलाय. डीप बॅकआउट स्क्वेअर लागला. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर सरळ ट्रॅव्हल होत असताना चौकार. चार धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावा आहेत त्या 35. 35 रन्स ऑन बोर्ड. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या चहूबाजूला धावांची लयलूट केली जाते आहे. मी विनंती करेन खेळाडूंना नव्हे तर दोन्ही फलंदाजांना तुम्ही खेळपट्टीच्या मध्ये जो आहे ना तो वेळ जास्त व्यथित करताय आणि त्याकडे मी तुमची लक्ष वेधेन. कोरोना सांगतो जास्तीत जास्त एकत्रित येऊ नका. सोशल डिस्टन्सिंग पाळा. हा फटका जिथे यष्टी रक्षकाचा वेध घेतोय. अपील करण्यात आली आहे. उत्साह जास्त आहे आत्मविश्वास कमी. चेंडू येतोय डॉट. निर्धाव चेंडूची सांगता परंतु इथे खेळाडूंनी आपलं स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलंय. कौतुक करायला हवं ते मात्र गणेशच्या सकाळच्या सत्रामध्ये त्याचं कौतुक करेन जिथे तो स्वतः सांगतोय की मी बाद आहे आणि तो बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय. दोन कडी बाद झाले. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ती या तीन षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 35 रन्स ऑन अ बोर्ड. करंट रन रेट 11.66 सरासरीने धावा येत असताना पाहायला मिळत आहे. शेवटचा षटक येणं शेष आहे. सहा चेंडूंचा खेळ शेष असताना मैदानामध्ये दाखल होतोय नवीन फलंदाज. 30 धावांची वादळी आणि झुंजार खेळी गणेशाच्या बॅटमधून. नवीन फलंदाज प्रशांत मैदानामध्ये दाखल होतोय तर आकाशच्या हाती चेंडू सुपूर्त करण्यात आलाय. एक लांबवरचा आणि दूरवरचं त्याचं रनअप आहे आणि तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. रायचा मोर द विकेटने पुढील चेंडू आखूड टप्प्याचा आहे. फटका फासलाय. मिस टाइम झालाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. निर्जन स्थळी चेंडू लँड झाला. फेकी करण्यात येते. तद्वर दोन धावा सहजरीत्या अर्जित करण्यात येतात. या दुहेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या आतापर्यंत दोन धावेने 37 धावा धावफलकावरती आहेत. 37 रन्स ऑन अ बोर्ड. 37 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. नेक्स्ट मॅचचा टॉस
करूया आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या षटकाच्या समाप्तीनंतर लगेचच टॉस होईल। तामसडे संघ आणि दाभिळी संघाचा कर्णधार उपस्थित राहायचा आहे। हा चेंडू ऑन साइड ला क्रॉस खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाचा वेद चेंडूने घेतलाय। पुन्हा एकदा चेंडू आलाय तो निर्धाव मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। इथे मनसुभे उद्ध्वस्त करून लावलेत या गोलंदाजाने। स्लॉगवर माझ्या हाती का सुपूर्द करण्यात आलं। पहिले षटक जे पावप्लेचं असतं आणि स्लॉगवर महत्वपूर्ण काम आणलं जातं, कारण आपल्या संघासाठी ज्या काही मापक धावा रोखायच्या असतात ना त्या गोलंदाजाकडे शेवटच्या षटकामध्ये दिल्या जातात आणि त्या मापक धावा इथे रोखण्यासाठी गोलंदाज आलाय तो आकाश आणि एक चांगली लयबद्ध गोलंदाजी आतापर्यंत त्याच्याकडून पाहायला मिळाली आहे। पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट समोर द विकेटने। हा चेंडू फटका चांगला आहे ऑन साइड ला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी काऊ कॉर्नर मध्ये टिपला गेलाय। झेल खेळाडू क्रमांक तिसरा इथे बाद होतोय ऋषिकेश बॅक टू द पॅवेलियन। खेळाडू क्रमांक बाद झाला इथे तिसरा खेळाडू तंबूच्या आश्रयाला परततोय, परंतु नवीन फलंदाज स्लॉग ओव्हर मध्ये अमित मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल। उंचपुरा असा खेळाडू आहे, इथे मोठी फटकेबाजी येणार का? शेवटचे षटका आहे आणि आकाशची जी काय लयबद्धता अचूक टप्पा आणि दिशेवरती नियंत्रण पाहायला मिळालंय। हा फटका फासला बॅटची लिनिंग आहे, चेंडू हवेमध्ये आहे, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, परंतु त्याची बॅडू लँग्वेज सांगत होती तो चेंडूला पाहण्यासाठी बाहेर गेला होता। झेल पकडण्याचा कोणताही प्रयत्न त्याने केला नव्हता। धावा येतील इथून दोन आणि या दुहेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकते। धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या जिथे धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 39। प्रेझेंटेशन बॉक्स जे आहे ना ते खाली करा आणि त्याच्या समोरूनही प्रेक्षक वर्गाला आम्ही विनंती करू जरा खाली वा, कारण की अगदी थोड्याच वेळामध्ये तिथे टॉस केला जाणार आहे नेक्स्ट मॅचचा। गोलंदाज पुन्हा एकदा आकाश सज्ज होतोय, स्ट्राईक इन वरती आहे। पुन्हा एकदा आपण पाहतोय हा फटका चांगला आहे, देखणा आहे, दर्जेदार आहे, क्षेत्ररक्षक आहे, एलिव्हेशन कमी, 1-2 अँड ड्रॉप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, हा येतोय नशिबाचा चौकार। प्रशांत त्याच्या बॅटमधून चौकार आलाय। संघाची धावसंख्या पुढे सरकते 4-43 धावा धावफलकावरती आहेत। अशा रीतीचं क्षेत्ररक्षण जे आहे ना खराब क्षेत्ररक्षण तुम्ही करताय आणि अशा रीतीचं क्षेत्ररक्षण तुम्हाला स्पर्धेपासून बाहेरही फेकू शकेल। गोलंदाज पुन्हा एकदा राईट समोरती विकेटने। हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न। सत्र संपुष्टात आलं, पहिल्या सत्रामध्ये बनवल्या गेल्या धावा धावफलकावरती आहेत त्या 43-44 धावांचं लक्ष 44 टार्गेट येथे सेट करण्यात आलंय। 11 रनरेटने या धावा बनवायच्या आहेत, परंतु त्याआधी एक छोटी विश्रांती घेऊया आणि विश्रांतीच्या पलीकडे आपण एक टॉस करतोय। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत, तामसडे संघाचा कर्णधार उपस्थित आहे आणि दाभिळ संघाचा कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित आहे। टॉस केला जातो नेक्स्ट मॅच आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स।